गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या हडपसर परिसरातील नागरिकांनी या भागाला वाहतूक कोंडीग्रस्त जाहीर करून महापालिकेने येथील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. येथील फोर्स संस्थेने आज ससाने नगर रेल्वे गेटवर त्यासाठी आंदोलनही केले आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच हंडेवाडी, मोहम्मदवाडी, काळेपडळ, ससाने नगर व हडपसर येथील नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीस तोंड द्यावे लागते. कधी तासभर तर कधी दोन दोन तास रस्त्यावर अडकून पडल्यामुळे येथील नागरिकांचे शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. परिवारातर्फे आज आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम इथं आटपला. यामध्ये सर्व परिसरातील सोसायटीचे नागरिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या मोर्चाला साधारणतः 200-300 लोकांनी डायरेक्ट पाठिंबा दाखवला व बऱ्याच लोकांनी आपापल्या सद्भावना त्या मोर्चास दिल्यात. मोर्चाचं मूळ कारण असं होतं आहे की रेल्वे क्रॉसिंग येथे वारंवार तासन तास लोकांना इथे ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो. कधी तासभर, कधी दोन तास, कधी तीन तास. काही वेळेस प्रेग्नंट महिलांना इथे त्रास झाला आहे. काही जणांना फ्लाईटला जाण्यासाठी, रेल्वेला जाण्यासाठी त्रास झाला आहे. शाळेत जाण्यासाठी, ऑफिसला ये जा करण्यासाठी व इतर आपापल्या दैनिक कारभारासाठी लोकांना ये जा करताना या परिस्थितीचा खूप त्रास होतो. आणि गेले कित्येक वर्ष झाले इथे काहीही व्हायला तयार नाही आहे. आज 15 वर्ष झाले इथे विकासाला भकास झालेला आहे. मग यावेळेस परिस्थिती एवढी विचित्र झाल्यामुळे आणि नंतर आता बघता तर तुमचे दोन ट्रॅक इथे स्टार्ट झालेले आहेत. हे दोन्ही ट्रॅकचं यूज करताना आणि लोकांना ये जा करताना हे जेव्हा गेट बंद राहील, गेट नंबर 6, 7, 8, तर तेव्हा किती त्रास, डबललीनं त्रास लोकांना वाढेल. यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही फॉशतर्फे एक साधारणतः 25 डिसेंबर 26 डिसेंबरला आयुक्तालय आयुक्त यांना एक पत्र दिलं. त्यामध्ये आमच्या काही मागण्या आम्ही मांडल्या आहेत. त्यामध्ये सह्यनगर ससानगर येथील उन्हाला 2013-14 जो अंडरपास RUB जो सँक्शन झाला होता, ज्याला 37-38 कोटी देण्यात आले होते, सँक्शन करण्यात आले होते, त्याचा आज काय झालं आहे, तो कुठे अडकला आहे. त्यानंतर हे जे आता दोन ठिकाणी ससाने स्कूल आणि रविपाल सोसायटीसमोर जे आता सबवे होत आहेत, हे सबवे कधी चालू होणार आहेत आणि हे सबवे झाल्यानंतर तुम्ही मेन जो रेल्वे क्रॉसिंग इथे जो आहे तुमचा होणारा मेन अंडरपास, तो कधी चालू करणार आहे, त्याला आत्तापर्यंत तुम्ही किती पैसे खर्च केलेत आणि हा एवढा उशीर होण्याचं कारण काय आहे, हा आम्ही पहिल्या दोन प्रमुख मागण्या मागितल्या. नंतर हे जे दोन छोटे अंडरपास आता होत आहेत, त्या अंडरपास होताना जो रस्ता तुम्ही करताय त्या रस्त्याची भूसंपादन झालेली आहे का? जर भूसंपादन झाली नाही तर ते काम कसं चालू होईल? सोबत जो अंडरपास तुम्ही दोन छोटे आता करताय, तिथे जेव्हा आजूबाजूला जो तुम्ही भिंत उघड्या पाडलेल्या आहेत, त्या भिंतीला तुम्ही संरक्षण भिंत कधी बांधणार आहात? जर भिंत बांधली आहे तर उद्या जर ती ये जा करताना पडली का त्या तेथील नागरिकांच्या अंगावर पडली तर त्याचा जबाबदार कोण राहणार? त्याविषयी नियोजन काय आहे, ही भूमिका. आणि गेले कित्येक वर्ष झाले इथले नागरिक इथे या ट्रॅफिकचा, या रेल्वे क्रॉसिंगचा त्रास